नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। सरळ सेवा मार्फत मनपा महानगरपालिकेमधील आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, वैद्यकीय विभागामधील विविध पदभरतीसाठीची रिक्त पदे भरण्याबाबत जी आर प्रसिद्ध झालेलं आहे। अतिशय महत्त्वाचा जी आर तुमच्यासाठी असणार आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील। चला तर बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियली जी आर तुमच्या समोर मी ओपन केलेलं आहे। आपण बघू शकता लातूर शहर महानगरपालिकेतील अत्यावश्यक संवर्गातील रिक्त पदे भरणे बाबत हा जी आर महाराष्ट्र शासन नगर विकास विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। 1 ते 3 ते 2 दिवसापूर्वीचा हा 20 एप्रिलचा जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो। तर लातूर शहर महानगरपालिकाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधील महानगरपालिकेमध्ये आता भरती सुरू होणार आहे। कारण की 50% सरळ सेवेने भरण्यासाठी आणि 100% या ठिकाणी एमपीएससीद्वारे पदे भरण्यासाठी मान्यता भेटलेली, हे वर्ष तुमच्यासाठी पदभरतीचं वर्ष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ह्या महानगरपालिकेचं जी आर आता प्रसिद्ध झालेलं आहे। हळूहळू सर्व महानगरपालिकेमधील जी पण रिक्त पदं आहेत ती भरण्यासाठी जी आर जे आहे ते प्रसिद्ध होतील सरळ सेवेने। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कुठली कुठली पदं असणार आहेत। त्याचबरोबर बाकीच्या महानगरपालिकेचे देखील अशा पद्धतीने जी आर जसे प्रसिद्ध होतील तसे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाठवण्यात येतील। आणि जशी जाहिरात प्रसिद्ध होईल विद्यार्थी मित्रांनो तशी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर बघा, नगर विकास विभागामार्फतचा हा जी आर आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय लातूर शहर महानगरपालिकेच्या आकृती बंधास दिनांक 28/5/2013 पासून अन्वय मंजुरी देण्यात आली। सदर आकृतीबंध मंजुरीच्या अटी शर्तीमध्ये या ठिकाणी नवीन आकृतीबंधामध्ये जी पदं भरली उपलब्ध होतील अशी पदे आस्थापना खर्च विहित असल्यास भरता येतील। तर बघा आता याच्यामध्ये ही प्रस्तावना आपण व्यवस्थित बघणार नाही कारण की याच्यामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे। त्यांनी जी पदं भरायची आहेत त्या संदर्भातली माहिती आहे। आता शासन निर्णय काय झालेला आहे आपण डिटेलमध्ये बघूयात। लातूर शहर महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग तसेच अग्निशामक विभागातील कामकाज व्यवस्थित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवेतील 51 पदे भरण्याबाबत आवश्यक आहे। तर या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे, लातूर शहर महानगरपालिकेमधील 51 पदे भरणं आवश्यक आहे। तसेच कर वसुली करून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर विभागातील लिपिक टंकल एक पद वगळून कर अधीक्षक, सहाय्यक कर अधीक्षक व कर निरीक्षक या संवर्गातील 10 रिक्त पदे भरणे आवश्यक आहे। तथापि लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनाची खर्चाची मर्यादा स्थितील करून आयुक्तांच्या प्रस्तावातील खालील विवरणपत्र अ मध्ये नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवेतील 61 पदे भरण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर 61 सरळ सेवेने भरण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात लवकर प्रसिद्ध होईल। जशी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात लातूर महानगरपालिकेवरती येईल तशी तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे। परमनंट पदांची ही भरती असेल। तर कुठली कुठली पदं असतील, कुठले कुठले विभाग आहेत बघा या ठिकाणी। तर पहा, जल अभियंता यांचे पथक विभाग म्हणजे त्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता आहे आणि ऑलमन आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांचे पथक म्हणजे वैद्यकीय विभाग आपण त्याला म्हणतो, आरोग्य विभाग असं म्हणतो, ज्याच्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक मनपा दवाखान्यांमध्ये असतील आणि औषध निर्माता हे देखील पद असेल। त्याच्यानंतर बघा, अग्निशामक विभागामध्ये अग्निशामक केंद्राचे अधिकारी असतील, चालक यंत्रचालक असतील, त्यानंतर फायरमॅन हे देखील पद असणार आहे। जवळजवळ टोटल 30 पद फायरमॅनची भरली जातील। तर त्या संदर्भात तुमची तयारी असणं गरजेचं आहे। फायरमॅनसाठी कुठले कोर्सेस लागतात वगैरे ते सर्व बघून तुम्ही करणं गरजेचं असणार आहे। तर बघा, मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी यांचे पथक, कर अधीक्षक, सहाय्यक कर अधीक्षक आणि कर निरीक्षक, तर 61 पदं जी आहेत ती या महानगरपालिकेची भरली जातील। आता महानगरपालिकेचा जेवढे विद्यार्थी मित्रांनो खर्चाची मर्यादा आहे त्याप्रमाणे पदं भरली गरजेचं आहे म्हणून त्यांनी ही पदभरती केलेली आहे। 50% मान्यता भेटल्याबरोबर बाकी विद्यार्थी मित्रांनो पीसीएमसी असेल किंवा पीएमसी असेल या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त पदं भरली जाणार आहेत। आरोग्य विभागाचाही त्याच्यामध्ये समावेश असेल। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका येथील देखील विद्यार्थी मित्रांनो जी आर लवकरच प्रसिद्ध होतील किंवा थेट त्यांची जाहिरात देखील प्रसिद्ध होऊ शकते। कारण की त्यांनी जर अगोदरच आकृतीबंधाला मान्यता करून घेतलेली असेल तर डायरेक्ट जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत। जसं की हा जी आर आलेला आहे 50% सरळ सेवे पदभरतीचा, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही अगोदर आकृतीबंध मान्य केलेला असेल तर ती पदभरती लगेच करू शकतात। तर बघा, या ठिकाणी उपरोक्त पदांच्या बाबतीत 19/9/2019 अन्वये मान्यता दिलेल्या लातूर शहर महानगरपालिका सेवानियम 2019 मधील तरतुदीचे पालन करावे ही सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीचा हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। आता जी आर विद्यार्थी मित्रांनो लातूर महानगरपालिकेचा आहे, परंतु सर्वच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महानगरपालिकेची पदभरती आता हळूहळू सुरू होणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची अभ्यासाला या ठिकाणी लागणं गरजेचं असणार आहे। कधीही जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होऊ शकतात। जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की हे वर्ष जे असणार आहे ते पदभरतीचं वर्ष विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी अभ्यास तुमचा करणं गरजेचं आहे। याच्यावरून अंदाज येऊ शकतो की या विद्यार्थी मित्रांनो बरेच विभाग असतील महानगरपालिकेची जवळ
जो 3 ते 4 वर्षापासून भरत्या झालेल्या नाहीत परमनंट पदांसाठी, त्यामुळे लवकरात लवकर ह्या भरत्या सर्व जे आहेत त्या होणार आहेत। तर महत्त्वाची असा जीआर तुमच्यासाठी होता, जेणेकरून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागणं गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।